फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाईपणाची कहाणी. तुला माझी शपथ आहे, सांग सुटली म्हण. सविता, मी तुझ्यापासून कधी काही लपवलेलं नाही, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. योग्य वेळ आली की मी तुला सांगेनच. पण माझी ही लढाई मला स्वतःलाच लढावी लागेल. पण सविता, मी तुला वचन देते, तुझ्या प्रत्येक कामात तुला माझी मदत होईल. पण ग्रामपंचायतीत मात्र मी येणार नाही. झाली का झोप? काय रे, तुझ्या जिभेवर आज साखर कशी? दादासाहेब, माणसाला आपली चूक ध्यानात आली ना की त्याचं मत परिवर्तन होत, त्याचा आवाज समज काय बदल. मला माझी चूक ध्यानात आलेली आहे. मी लय वाईट वागलो तुमच्याशी. आता मी ती चूक सुधारायचं ठरवलं. काय प्रकार काय आहे हा? मला हे सगळं संशयास्पद वाटतंय. बरोबर आहे, तुम्हाला असं वाटणं अत्यंत साहजिक आहे. पण खरं सांगू दादा, मला माझ्या वागण्याचा लय पश्चाताप होतोय. मी लय वाईट वागलो तुमच्याशी. दादासाहेब, एकदा मला माफ कर. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे की हे जे काय आणले ते खा. तुम्ही खाल्लं तर मला लय बरं वाटेल दादा. काही लागलं सवरलं जरूर मला हाक मार. अरे पण नाही, आता पण नाही बिन नाही. तुम्हाला एकच विनंती आहे, आता कसली बी शंका बी का मनात आणू नका. वाईट वागलो तुमच्याशी. दादासाहेब, तुम्ही जोपर्यंत काय आणलेलं खाणार नाही ना, तोपर्यंत मी असं समजेन तुम्ही मला माफ केलं नाही अजून. आणखी एक सांगतो, तुम्ही जोपर्यंत काय खाणार नाही तोपर्यंत मी पोटात आणण्याचं करू. अहो कुठल्या एवढ्या विचारात घडून गेलाय? नाही काही नाही. नाही कस वसुदादाई, तुमचं मन पाण्यासारखं नितळ आहे, चेहरा आरशासारखा पारदर्शी आहे. हो, तुमच्या मनातली वेदना स्पष्टपणे जाणवते. कुठली तरी गोष्ट तुम्हाला त्रास देते हे निश्चित. तिची वेदना हेलकावते तुमच्या चेहऱ्यावर. आम्हाला नाही सांगणार ताई. अहो आपल्या माणसापाशी मन मोकळं केलं की हलकं वाटेल. खरंच तसं काही नाहीये. ते काही नाही ताई, आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही.
त्या मंदिरात एकटं नाही राहायचं तुम्ही आता. अहो कितीतरी संकट झेलली तुम्ही आमच्यासाठी या गावासाठी. एखाद्या विरक्त योगिनी प्रमाणे तुम्ही मंदिरात राहता एकट्या. ते काही नाही ताई, मी तुमचं नाही ऐकणार. तुम्ही नाही एकटं राहायचं आता. ताई असं करा ना, तुम्ही इथे आमच्याकडेच या राहायला, नाहीतर मग सविताकडे जा. पण आता एकटं नाही राहायचं. गोदक्का किती काळजी करताय माझी. मला खरंच आवडेल तुमच्या घरी राहायला. भक्तीचे लाड करायला आवडलंही असत. पण देवळात अजूनही माणसांची वर्दळ वाढलेली नाही. देऊळ जसं जागतं राहायला हवं तसं अजूनही झालेलं नाही. लोक ना फक्त आपण बोलावले तरच येतात. लोक जेव्हा स्वतःहून यायला लागतील, आई जगदंबेशी आपली सुख दुःख बोलायला लागतील, तिच्यावर आपला विश्वास टाकायला लागतील, तेव्हाच मला तिथून माझा पाय काढता येईल. कारण आई जगदंबेवरचा विश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि जेव्हा या गावातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागा होईल ना, तेव्हाच या लोकांना सुखाच्या दिवसांची चाहूल लागेल. गोदे, आपण खरंच नशीबवान. किती अपमान केला आपण यांचा, किती वाईट बोललो यांना, तरीही या दादूबेटे काय चाललंय? इतकं लाजवू नका मला. मी एक साधी संसारी बाई हो ना. मग माझा ऐका ताई, सरळ आमच्याकडे या राहायला. हे सगळं जरी खरं असलं तरी एक गोष्ट विसरतोय आपण. कालिंदी ती केव्हा काय करेल याचा नेम नाही. बरोबर आहे गोदेचा. कालिंदीच्या शक्तीला, तिच्या दुष्ट काव्याला, तिच्या काळ्या विद्येला कमी लेखून चालणार नाही हो. लढाईला सज्ज असायला हवं. इतके दिवस ती शांत बसली आहे याचा अर्थ तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार हो. आपण सावध राहायला हवं. काय झालं असं काय झालं काय हर्षवायू कारण काय म्हणतो मी. तीच तखुबी असणार आहे सर्व शक्तिमान कालिंदीची. दिसेल पण दिसणार नाही, दिसेल पण दिसणार नाही. त्याला काय बोलतेस तू? तुमच्यासारख्या पामराला तळणार नाही ते. म्हणजे माझ्यासारख्या पामराला. तुम्ही तर आमचे पर्वत दिघात. पण मोठाई तू आज एवढी आनंदित का? छद्मावरण परकाया प्रवेश. हो पण जंगलात जाऊन सिद्धी प्राप्त करून येण्याचा आदेश आलाय सैतानाचा. माझ्या वाटचालीतला हा महत्वाचा टप्पा आहे. जंगलात जाऊन जेव्हा मी परत येईन तेव्हा कुणाचंही रूप घेऊ शकेन. तुझ त्याच कुणाचंही. एवढंच काय त्या महामायेचं सुद्धा.
डोळ्याचं पात लवत ना लवत तोच मी कुठेही असेल, इथे तिथे कुठेही. आता जंगलात जाईन आणि सिद्धी प्राप्त करूनच परत येईल. नाही मोठा इथं आता कुठं जाऊ नको. अरे तू इथं नसल्यामुळे सगळे वांदे होत आहेत माझे. ती येडी कोणती सुमी, ती अख्ख्या गावात बोंब मारत फिरणार आहे म्हणे की मी माझ्या बायकोला जाळून मारले म्हणून. हा आणि तो कोण तो त्या कंपनीचे माणसं माझ्या उरावर बसत आहेत. आणि तो काय त्याचं नाव होते गाय तोंडे, त्याने एक वाद आणलाय. आणि तो कोण नवीन समाजसेवक कोण आलाय ग्रामसेवक त्याची अजून माझी गाठ पण पडलेली नाही. जाऊ नको, तू इथं नसल्यामुळे वांदे होतात. ऐक माझ जयसिंग, काही घाबरू नकोस. ते कंपनीचे लोक तुझ काहीही वाकड करू शकणार नाही. अरे लिहून घे माझ्याकडनं. आणि राहिला प्रश्न फक्त तो त्या सुमीचा, तिला काय घाबरतोयस. अरे बोलून चालून ती वेडीच. हे घे आणि दे तिला, मग तुला वेगळं काहीही करावं लागणार नाही. जय मोठाई, जय सैतान, जय मोठाई, जय सैतान. म्हणजे गावकऱ्यांमध्ये पुन्हा आपली वट. फूट म्हटल्यावर रूट, बस म्हटल्यावर बस. म्हणजे गावामधून जायला लागलो का पुन्हा लोक आपल्याला सलाम ठोकणार. आधी तयारी लागूया. सगळ्यात आधी सुमीचा बंदोबस्त करायला लागला. हो पुन्हा आपलं राज्य येणार, पुन्हा आपलं राज्य येणार. तुझ्या मनात आई उमेशला तू याच गावात ग्रामसेवक म्हणून पाठवलंस, म्हणजे तो यांना घेऊनच आला असणार. किती दिवस मी त्यांच्यापासून लपून राहणार. तुझ्या आज्ञेने मी सगळे मायापाश तोडून इथे काम करत होते. अरे आणि आता तूच माझ्या मायेची माणसं इथे आणलीस. माझ मन त्यांच्याकडे ओढ घेत आहे का, चित्त विचलित होत आहे. तूच सांग मी काय करू, तूच सांग आई. त्यांना भेटण्याची आस लागली होती ना तुला, म्हणून तर त्यांना मी इथे घेऊन आली. नारायणची तुझी सुद्धा भेट होईल, तुमची भेट व्हावी या मर्यादित हेतूने मी त्यांना इथे आणलं नाहीये. त्यामागे एक वेगळं प्रयोजन आहे, ते तुला आपोआपच कळेल. कारण कोणतीही गोष्ट ही पूर्वनियोजित वेळेनुसार होत असते. ती वेळ आली की ती गोष्ट घडते. इथेही असंच होईल. तू फक्त ती वेळ येण्याची वाट पहा, सगळ्या गोष्टी आपोआप होतील. पर्वत दिगा, दादा साहेबांच्या सह्यांचं काय? त्यांना तळव्यात ना बाहेर काढा, त्याशिवाय आपली नौका तरणार नाही. असं एकदम केलं ना तर त्याला डॉट येईल. त्याला तळघरात ना काढलं तर त्याला डॉट येणार. त्यापेक्षा मी एक काम करतो, त्याला औषध काय घालतो मी, त्याचा विश्वास बसेल की माझ्या मनात काही काळबेर नाही. पण खावीन, त्यांनी औषधं घेतलीच नाही तर. औषध कसं खात नाही, बाप खाईल.
त्याच्या आईला माझं सावत्र बाप झाला म्हणून काय झालं, त्याला मी जगण्याची इच्छा आहे. औषधाचा बाप खातोय, काळजी करू. असं म्हणता क्या बात आहे मेरे सरताज. पण त्या येड्या सुनीचं काय, आपली माणसं पाठवली आहेत त्यांना ते काम झेपेल का? त्यांना नाही झेपलं तर मला झेपल ना, मी करतो सगळं व्यवस्थित. क्या बात आहे मेरे. आता इकडे रे. तुझ्या आयला तुझ्या तू पुन्हा मला ते काय खावीन जापानान काय आका बिका बोलला ना, अक्का घालीन मी तुला जमिनीत. कळलं काय? ते जे आयला अक्कान का अका करते. जा ग्लास आणि बाटली घेऊन ये. जा अक्का अक्की बाटली आहे ना अक्की. अक्का काय अक्का अक्का आठव. हे बघ इथे बसले. अशी काय रे ही, खाऊ पाहिजे तुला. पाहिजे पाहिजे, खाऊ पाहिजे, खाऊ 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 तुला, खाऊ खा तुला. काय विचित्र प्रकार आहे हे. तुझ्याकडे काय असेल तर दे तिला पहिला एकदा. हे घे दे. आवाज बंद कर आता. खाऊ दे ना, खाऊ अजून जपलं जपलं खाऊ खाऊ. खाऊ ना, तुला सांगतो पहिलं खाऊ दे. खाऊ दे अजून. खाऊ पाहिजे ना तुला. पाहिजे 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 ना. चल आमच्या बरोबर चल. हा चल चल खाऊ दे तुला. हा चल 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 इकडे ना तिकडे. ओ जयसिंग राव अजून किती वाट बघायची. अरे येते रे बाबा, कळ काढ की जरा काय. लाईटीला काय झालं एकदम माझीच नाही रे कुणाकडे. माझ्याकडे थांबा जरा, लाईटी पण अशी वेळेला जात आहेत ना.